चैनल के लेटेस्ट वीडियो आणि हेल्दी आणि टेस्टी चमचमीत रेसिपी पाहण्यासाठी क्लिक करा सब्सक्राइब बटन आणि त्या समोरील बेल आयकॉन वरती। प्लीज प्लीज सब्सक्राइब माय चैनल। शी प्लान्स डिनर चे फेसबुक आणि इंस्टाग्राम वरती ही पेजेस आहेत, ते लाईक आणि फॉलो करायला विसरू नका। नमस्कार, मी सोनाली कुलकर्णी, माझ्या शी प्लान्स डिनर या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे। आणि आज आपण बनवणार आहोत कोल्हापुरी भडंगपासून भेळ बनवणार आहोत। कोल्हापुरी भेळ कशी बनवायची हे पाहणार आहोत। त्यासाठी मी इकडे कोल्हापुरी भडंग करून घेतलेला आहे। कोल्हापुरी भडंग कसं बनवायचं याची रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, तिथून तुम्हाला मिळेल, रेसिपी नक्की पहा। त्याचनंतर मी इकडे साहित्य काय काय घेतलं ते पटकन सांगते। ते बारीक कट करून कांदा घेतलेला आहे, त्याच्यानंतर कैरीचा सीजन असल्यामुळे कैरी येते ती कैरी घेतलेली आहे। टोमॅटो घेतलेला आहे जी बारीक चिरून, बारीक शेव, खारे शेंगदाणे, फरसाणा घेतलेला आहे, त्याच्यानंतर चिंचेची चटणी घेतलेली आहे आणि खारी बुंदी घेतलेली आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही मिरचीचा ठेचाही वापरू शकता। इकडे आपण भडंग घेणार आहोत। यामध्ये कांदा घालायचा आहे, टोमॅटो, कैरीच्या पोळी, त्याच्यानंतर खारी बुंदी थोडी, बारीक शेव आणि फरसाणा आणि चिंचेची चटणी घालायची आहे। चिंचेची चटणी कशी बनवायची ह्याची रेसिपी माझ्या चॅनेलवरती अवेलेबल आहे, त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते। आणि आता हे आपण थोडं छान मिक्स करून घेणार आहोत। छान मिक्स करून झालेले आहे। आता आपण ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया। आपण भेळ प्लेटमध्ये सर्व करून घेऊया। इकडे भेळ घेते अशा पद्धतीने। भेळवरती कांदा घालून घ्यायचा आहे, कोथिंबीर, खारे शेंगदाणे केलेले आहेत ते, थोडीशी खारी बुंदी आणि शेव, थोडीशी चिंचेची चटणी घालून घ्यायची, आंब्याच्या पोळी आणि मिरची। इकडे आपली सुंदर अशी कोल्हापुरी भेळ रेडी झालेली आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की शेअर करा, लाईक करा, अशा पद्धतीने भेळ करून पहा। कोल्हापुरी भेळची रेसिपी पण अवेलेबल आहे, ती पण पहा आणि तशा पद्धतीने कोल्हापुरी भडंग करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा हेल्दी टेस्टी रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू।